प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्लेंचं निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदही कोतापल्ले यांनी भूषवलेलं होतं। एका महिन्यानंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही आणि अखेर 74व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्लेंचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदही कोतापल्ले यांनी भूषवलेलं होतं। एका महिन्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। माझे सहकारी संजय वरकड सध्या आपल्यासोबत आहेत। संजय, अतिशय दुःखाची गोष्ट आहे, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालंय। कोतापल्ले खरंत साहित्यामध्ये कादंबरी कथाकार आणि समीक्षक म्हणून माथा लावलोकित होतो आणि त्यांना अनेक मान्य असे महत्वाचे असे पुरस्कार त्यांना मिळालेले होते। काही जीवन गौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते। जालना येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून, राखील भारतीय मराठी साहित्य संमेलन यासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बघितली जबाबदारी सांभाळली होती। आता वर्षभरापासून त्यांना पुस्तिकेचा कर्करोगाचा त्रास होता आणि मागच्या महिन्यापासून त्यांचा तो त्रास वाढल्यामुळे महिनाभर ते रुग्णालयामध्ये दिनानाथ सांगितलं आणि पुस्तिकी घेऊन देत देत अखेर त्यांनी आता शेवटचा श्वास घेतला असं आपण सांगितलं। संजयजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू देखील होते, त्यांचा कशा प्रकारचा हा कार्यकाळ होता, कशा प्रकारचं काम त्यांनी विद्यापीठात केलं होतं? विद्यापीठाचा त्यांच्या कार्यकाळामध्ये अत्यंत शिस्तबद्ध असं कार्यकाळ होता। विशेषतः विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ प्रशासन यामधला जो संघर्ष होता तो त्या काळामध्ये बऱ्याच त्यांनी समन्वयामध्ये यश मिळवलं होतं। याशिवाय रिझल्ट वेळेवर लागणे नसून बाकी सगळ्या प्रशासनावर त्यांची प्रचंड अशी कमांड होती, त्यामुळं विद्यापीठातून त्यांना निवड घेताना अनेक कर्मचारी भावविवश झालेले होते। विद्यापीठामध्ये अनेक कुलगुरू आले, परंतु कोतापल्ले यांच्या काळामध्ये विद्यार्थी संघटनामध्ये आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये जे नेहमी वाद असायचे ते फार कमी प्रमाणात व्हायचे। निश्चितच धन्यवाद संजयजी या संपूर्ण माहितीसाठी। तर अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अखेर त्यांचं निधन झालेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालंय। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झाल्याचं वृत्त आत्ताच समोर आलेलं आहे। सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आता आपल्यामध्ये नाही आहेत। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि यासोबतच त्यांचा अतिशय असा शिस्तबद्धाचा कार्यकाळ होता। सुप्रसिद्ध साहित्यिक होते, मात्र आता ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत।